नमस्कार संगीताच किचन ट्वेंटी फोरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण डोंगरी करडीची भाजी याची रेसिपी करून दाखवणार आहे ही भाजी चवीला खूप छान लागते आणि डोंगराळ भागात ही भाजी येते आपल्या करडीसारखीच असते पण शिजायला जास्त वेळ लागतो चला तर बघूया कशी करायची ती ही करडीची भाजी घेतलेली आहे डोंगरात मिळते सज्जनगडला या भागात अशी भाजी असते मी एक पिंडी घेतलेली आहे आता ही आपण सगळी भाजी निवडून घेऊया बघा या पद्धतीची भाजी असते थोडीशी पानं आपल्या करडीच्या भाजीपेक्षा थोडीशी बारीक असतात पण शिजायला वेळ लागतो पण चवीला एक नंबर असते या पद्धतीने आता सगळी भाजी आपण निवडून घेणार आहोत फक्त पानं पानंच घेणार आहे मी आता पानं सगळी घेतलेली आहेत काढून मी आता ही आपण बारीक चिरून घ्यायची एकदम पण सगळी बारीक चिरायची नाही थोडीशी या पद्धतीने चिरून घेतलेली आहेत आता आपण मिठाच्या पाण्यानं धुऊन घेऊया पाठीमध्ये मी ले ले भाजी घेतलेली आहेत एक चमचा मीठ घालायचं भरपूर असं पाणी घालायचं आणि मिठाच्या पाण्याने आपल्याला भाजी आहे ती सगळी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि नितळून घ्यायची आता भाजी आता कढईमध्ये मी एक पाणी आपल्याला पा गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला अगोदर भाजी शिजवून घ्यायची आहे करडीची भाजी ही डायरेक्ट फोडण्यात देतात पण ही जी भाजी आहे ना ह्याला शिजायला लागते ह्याला वेळ लागतो जरा शिजायला एक पाच ते दहा मिनटं शिजायला वेळ लागतो तो पण आपण आलं लसूण मिरचीचं वाटण करून घ्यायचं उकळी आलेली आहे भाजीला एक पाच ते दहा मिनटे झालेले बघायची आपली भाजी शिजली आहे का भाजी शिजली की गॅस बंद करायचा आणि ही भाजी पूर्ण अशी चाळणीत नितळून घ्यायची नितळली की फोडणी द्यायची एक दोन ते ती, तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान असा परतून घ्यायचा जेवढा कांदा छान परताल तेवढी तुमची भाजी पण मग छान होती म्हणजे नाहीतर आपला कांदा असा कचकच लागतो होता आता खाली थोडासा कांदा भाजत आलाय की आपण जे वाटण सांगितलं होतं मिरची हल्लं लसूण ह्याचं वाटण घालायचं आपण मिरची ही भाजलेली नव्हती डायरेक्ट आपण कुटलेली आहे त्यामुळे ते तेलामध्ये मिरची छान अशी भाजून घ्यायची म्हणजे पोटाला त्रास होणार नाही ना ना मग तेलामध्ये सगळा मसाला भाजला की आपण जी शिजवलेली भाजी होती ती घालायची ती घालून छान अशी परतून घ्यायची तेलामध्ये कांद्याबरोबर एक दोन मिनटं छान अशी परतली की आता आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातलं की छान असे अजून एकदा परतून घ्यायची सगळीकडे भाजीला असं मीठ लागायला पाहिजे या पद्धतीने छान अशी चमच्याने परतायची गॅसची फ्लेम ही बारीकच करायची जास्त मोठ्ठा करायचा नाही आहे आता मी यानंतर यामध्ये मी शेंगदाण्याचा पूट घालणार आहे मी भाजलेले शेंगदाण्याचा पूट दोन चमचे घालणार आहे जाडसर असं कुठलेलं आहे एकदम बारीक असा कुठलेला नाही आहे मी शेंगदाणे पण छान असे मस्त भाजीमध्ये परतून घ्यायचे आता ह्याच्यावर आपण छान परतली की ह्याच्यावर आपण झाकण ठेवायची गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची जास्त मोठी करायची नाही आहे आणि एक पाच ते सात मिनटं बारीक गॅसवर छान अशी वाफळून घ्यायची बघा इतकी छान झाली ना भाजी आणि चवीला तेवढी टेस्ट लागते ना एकदम मस्त तुम्ही करून बघा सज्जनगडावर ही भाजी अशी मिळते बघा म्हणजे सज्जनगडाची भाजी आमच्या साताऱ्यामध्ये आली होती मी भाजी आज घेतली एकदा केली होती मला खूप आवडते आमच्या घरात सगळ्यांना त्यामुळे मी आज म्हणलं रेसिपी करून दाखवूया तुम्हाला म्हटलं इत इतकीच चवीला लागते ना गरम गरम भाकरी आणि डोंगरी करडीची भाजी एक नंबर अशी चवीला होते आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीबरोबर संगीतास किचन ट्वेंटी फोरचा धन्यवाद